गणोजी काका अहो काय सारखं तुम्ही त्या हातावरच्या रेषा बघत बसताय जिराव एकदा काही रेषा खाली उतरली कानाशी फळफळलं बघा त्या रेषाच्या जंजाळातनं जरा बाहेर या आणि हित काय चाललंय बघा काय बघा आता सोन्यानं आणि बिगर काहीच बघायचं नाही गणोजी काका आत्ताच्या आत्ता बाहेर काय चाललंय बघा तुम्ही काय चाललं असणार निघायची तयारी चालली असणार आणि हे बघा मी तयारच आहे अहो पर काय आहे एवढी फौज फौज कशी वाऱ्यावर सोडल फौज घेणार त्याची फौज आहे ती आणि कसं आहे तू मला वतन देऊन तो परस्पर तिकडे बादशाकडे जाणार परत कशाला येतो इकडे पण मी म्हणतोय ही फौज घेऊन जायला नको आपण गणोजी काका स्वराज्याच्या मुलकात मोगलांची फौज गणोजी राव आणि काका तसं असेल तर आम्हाला ही संगतच नको आम्हाला ते वतन बी नको आणि काहीच नको प्रसंग पडला तर कपाळाला अबीर बुक्का लावून भजन करत बसेन मी पण या असल्या भानगडी नकोत माझ्या गाड्यात तुम्ही त्या मुकर्रब खानाला सांगा त्याला म्हणावं मला नकोच हे हो पर असं काय करतो गणोजी काका जे हाय ते हाय जे नाही ते नाही ठीक आहे मी सांगतो त्याला फौज घाट माथ्यावर ठेवायला आत्ता सांगा सांगतो म्हणलो ना आत्ताच्या आत्ता सांगा माझ्यावर विश्वास नाही काय विश्वासाचा प्रश्न नाही कान्होजी काका तत्वाचा आहे अहो स्वराज्याच्या मुलकात गनिम घेऊन जायचा आपण मला मान्य नाही पर आत्ता जाऊन सांगतो हुजुरा खान साहेबांना तुम्ही निर्धास करा येतो या मुकर्रब खानाचा राग रंग खरा दिसत नाही त्यापेक्षा सरळ त्याला नाही म्हणावं आणि शृंगारपूर गाठावं मग निवांत आपल्या अंगणात पाजलं टाकून पडावं या उत्सापत्यास नकोत आणि शेवटी काही झालं तरी आपल्या बहिणीच्या संसाराचा विचार केला पाहिजे ताईसाहेब महाराणी आहे त्यांचं सुख आपणच जतन केलं पाहिजे आखिरी दो दिन बचे बस इन दो दिनों के अंदर अंदर संभा हाथ नहीं लगा तो खेल खत्म बादशाह सलामत नाराज नहीं 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 ऐसा नहीं होने दूंगा किस्मत ने एक मौका और दिया है संगमेश्वर का संभा वहां जरूर रुकेगा और हम उसे पकड़ लेंगे सब तैयारी की है जो दिखाई दे रही है वो जो दिखाई नहीं दे रही है वो भी हुजूर गणोजीराव म्हणतात का एवढी फौज कशाला क्यों क्या हुआ झालं काहीच नाही ऑपर कशाला बरं दिसत नाही ती डर लग रहा है डर डर नाही ऑपर कशाला अपराध होईल त्यो महाराज चिडत्याला आमचं बरखुरदार वतन मिलने के बाद आप भी तो राजा महाराजा कहलाओगे ना तरीही नको कान्होजी काका तुम्ही सांगा मी बोललो त्यांना पण कसं आहे ते इथलं तुमच्याकडं मग चिपळूणच्या मार्गानं पाटण कराड मसूर मार्ग मोगल मुलुक मला सांगा कुठे ठेवतील एवढी फौज और फौज का खाने पीने का इंतजाम फौज खुद करेगी आप पर उसका जिम्मा नहीं होगा और कुछ मुकर्रब खान रोजची 10,000 फौज पोसायची हिम्मत आहे आमच्यात पर तरी भी नको डर लगता है हा डर लगता है ये लो ये रहा मेरा सिर मारो मारो मुझे एक लफ्ज नहीं कहूंगा कोई शिकायत नहीं होगी मारो गणोजी राव दोस्त हो तो ऐतबार भी रखो ओ सवाल के राव आओ नका विश्वास न चाल कान्होजी राव हम एक काम करेंगे हमारी फौज को पहाड़ी में छुपा देंगे और हम आगे चलेंगे
सिर्फ 10-15 सिपाहियों के साथ। ये बरे मी तो म्हणतो का घाट उतरायला सुरुवात केली का पाऊसला थांबू देऊ तिथंच आपण मोजक्या लोकांनीशी जाऊ गणोजीराव वय म्हणा आम्हाला हे सब चलो चलो जल्दी चलो गणोजी राव वक्त बर्बाद मत करो वय वय चला चला सर चला 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 येसू येसू तुम्ही बसा बसा येसू आम्ही तुमच्यासाठी एक गोष्ट आणली पण तुम्ही ओळखू शकलात तरच मी ओळखला आम्ही काय सागर गोटे मग चिंचा बोरे नाही ओळखा नाही मग बाई आम्हाला नाही ओळखताय तुम्हीच सांगा येसो तुम्ही खूप हुशार आहात आम्हाला ठाऊक आहे तुम्ही केव्हाच ओळखले पण आपल्या पतीला दडवण्याचा आनंद मिळावा आपली बायको ओळखू शकत नाही याचा आनंद मिळावा म्हणून न ओळखण्याचा बनाव रस्ता पण तुमच्या नाकाला लगडलेला मोगऱ्याच्या फुलांचा वास आम्ही केव्हाच पाहिला येसू तुम्ही खरच श्री सखी आहात तुम्ही आमच्या पत्नी आहात ही गोष्टच अत्यंत आनंद देणारी आणि या आनंदा पुढे स्वानंद ही फिका आहे राजे आम्हास ठाऊक आहे आपण इथे आलात की कवी होता इथेच आपण नख शिखा लिहिला येसू इथला निसर्गच आम्हाला मोहवून टाकतो सह्यगिरीच्या अंगा खांद्यावर खेळता खेळता खाली उतरून बागडत सुटलेल्या दोन वाट चुकलेल्या बहिणी अलकोंडा आणि वरुणा या नद्या त्यांचा इथं संगम आहे इथल्या कर्णेश्वराच्या सुंदर मंदिरातून ऐकू येणारा घंटांचा आवाज मंत्रघोषांचे धीर गंभीर स्वर पहाटेच्या वेळी कानावर पडणारे आरतीचे मंगल सूर आणि समोर तुम्ही सुंदर देखण्या अगदी सोनचाफ्याच्या फुलासारख्या आम्ही कवी होणार नाही तर काय राजे इथं आलो की आम्ही आमची सगळी धावपळ विसरतो ताजे तवाने होतो आणि मग हाती तलवार घेऊन पुन्हा धावायला सज्ज होतो राजे हे परचक्र गेलं की मग इथे 2 दिवस राहायला निवांत येऊ परंतु येसू आता मात्र तातडीनं रायगड गाठावा लागेल जी महाराज मोगली फौजांचं एक पथक रायगडाच्या पायथ्याशी घिरट्या घालत होत आम्हाला वाटतं आता आपण निघावं आणि निवाडा अहो अर्जोजी यादवांना बोलावलंय आम्ही समर्थांचे शिष्य रंगास्वामींनाही बोलावलंय त्यांचे काही प्रश्न आहेत काही निवाडे आहेत निवाडे आम्ही करू आम्हाला थोडी कल्पना द्या परंतु आता आपण इथे थांबू नये साहेब आम्हाला काय वाटत होत उद्या पहाटे लवकर उठून जोडीनं कर्णेश्वराची पूजा करू आम्ही पटकन निवाडा संपवतो आणि मग सोबतच निघू तेवढाच तुमचा सहवास ठीक आहे चालेल गणोजी राजे मेरे दोस्त ये तो बताओ कौन सा रास्ता है किस रास्ते से जाएंगे हम आंबा घाट न जाओ बस एक ही रास्ता है अनुस्करा घाट है पलीकडे गेलं तर आणि चिपळूण मार्ग भी रास्ता है और एक रास्ता है तो तिवऱ्यात उतरतो आणि एक आलगावत उतरतो मुझे रास्ते से मतलब नहीं है जल्द से जल्द पहुंचना है हम
आंबा घाटातच जाऊ. लांब आहे पण धोका नाही कांचा, म्हणजे जंगली जनावरांचा. आणि आरामात जाऊ की, 3 दिवस लागतील. नाही नाही, इतना वक्त नाही आहे हमारे पास. अपरा आम्ही म्हणतो एवढी घाई कशा पाई. सह्याद्री पर्वताच्या वनराजेची शोभा बघत जाऊ. खुश व्हाल तुम्ही खान साहेब. कैसी खुशी, ये नजारे, ये ऐसा समा देकर हम खुश नहीं होते कभी. हम खुश होते जंग का मैदान देखकर, खून से लथपथ मिट्टी देखकर. मग काय चौखूर धावत जाऊया म्हणताय. गणोजी राजे, हमने कहा ना हमारे पास वक्त नहीं है. पण सह्याद्री उतरणं लय अवघड आहे. असा उतार आहे आणि बाजून खोल खोल दऱ्या. थोडा जरी पाय सटकला ना मग संपलच, आटपलच तू. गणोजी तुम तो जानते हो बादशाह ने जल्द लौटने को कहा है, फिर भी हम वक्त निकालकर गणोजी राव के वतन जाकर उनको वतन देना चाहते हैं और वापस आकर आलमपना के साथ निकल जाना चाहते हैं. अहो मग जावा की, कशाला एवढी आदळ आपट करती येत आहे आणि काय वतनाचा कागद द्यायचा तो इथंच देऊन टाका. गणोजी राव वतन की चिट्ठी तो हम यहां भी दे सकते हैं, लेकिन आपकी मेहमान नवाजी उसका क्या. बरोबर, तुम्ही म्हणताय तर जाऊ विचारच त्यांना जाऊ. और हाँ, जितना आगे बढ़ सकते उतना आगे बढ़ेंगे, रात में भी रुकेंगे नहीं, चलते रहेंगे. रात्रीचं भी थांबायचं नाही म्हणताय खान साहेब. आमच्यापेक्षा तुम्हालाच घाई लागलेली दिसते पोहोचायची. बरे की गणोजीराव, तेवढंच लवकर पोहोचू. चला चला. गणोजी काका, अहो राहू द्या की, कशा पाय एवढी घाई. घाबरावा गणोजीराव, चला बरं मागू मग. चला बसा. महाराज इतक्या रात्राला बोलवलं, औदाचा दिस का कुठं पळून जात होता वय. अडोजी बाबा, रात्र दिवस हा फरक आता आम्हाला कळेनासा झालाय. अहो रात्र एकच विचार करतो आहोत आम्ही, स्वराज्य राखण्याचा. कारण तो औरंगजेब लांडग्याच्या औलादीचा आहे. तो जेवढा खामोश तेवढा अधिक खतरनाक. आत्ताही तो खामोश आहे याचा अर्थ त्याचं कपट स्वराज्यातली भुसभुशीत माती उकरत असणार हे निश्चित. हे खरंय, एवढी लाखोंची फौज असताना सुद्धा औरंगजेब युद्धबंदी करतो याचाच अर्थ त्यानं कलहाला वेग दिलाय, फितुरीचं जहर स्वराज्यात सोडलंय. ही युद्धबंदी वरवरची, प्रत्यक्षात मात्र औरंगजेब सैतानापेक्षा जास्त क्रूर झाला असणार. त्याला स्वराज्य संपवायचं आहे. मग अशा वेळी आपण काय करायचं, आपण कोणते पवित्रे घ्यायचे. नुसता विचार केला तरीही देहाची निशाण काठी थरथरते. कड्यांनो हे श्रींचं राज्य, हे रयतेचं राज्य आपल्याला राखायचं आहे. आमच्या आबासाहेबांचा त्याग, आऊसाहेबांची स्वराज्य आराधना वाया जाऊ द्यायची नाही. लाखो मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचं मोल आपल्याला राखायचं आहे. एवढंच नाही तर आई जगदंबेचे आशीर्वाद, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा, वेरूळच्या घृष्णेश्वरानं, नाशिकच्या त्र्यंबकेश्वरानं, नाथ मस्कोबानं, पंढरीच्या विठुरायानं धारकऱ्यांना जे बळ दिलं आणि त्या बळाच्या जोरावर धारकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता हे स्वराज्य चालवलं, ते स्वराज्य, ते नांदतं स्वराज्य राखण्याची जोखीम आपल्यावर ती नीटपणे पार पाडायची आहे. समय बडा बाका है, ज्यांना आपण आपले म्हटलं ते पारखे झाले. होय महाराज, अव ते त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन पूर्णी सत्कारतात आणि आपलं संख्याबळही कमीच आहे. आपलं संख्याबळ कमी जरूर आहे पण त्यात उसळत्या तुफानाचा हुंकार आहे, सामर्थ्यवंत विचारांच्या लाटा आहे. माग वळून पाहिलं की याची प्रचिती येतेच. आजवर अनेक नरवीरांनी या मातीसाठी जे बलिदान दिलंय त्याला जगाच्या पाठीवर तोड नाही. आजही असे अनेक खंदेवीर आपल्या बरोबर आहेत
आणि याच वीरांच्या जोरावर लवकरात लवकर औरंगजेबाला नेस्तनाबूत करायचं आहे. महाराज काय करायचं सांगा नुसत. आक्रमण, पूर्ण ताकदीनिशी औरंगजेबावर आक्रमण, शेवटच केलं. म्या तयार आहे. आम्ही तयार आहोत महाराज. अहो एक घोरपड्यांचा इमानी रगात आहे. आपल्या राजासाठी जीवाची कुरवंडी करल. येळ आलीच तर मरणाला बगलं दाबून चिट्ट्यासारखं झेपावत औरंगजेबाच्या नरडीचा घोट घ्यायला मी मागं पुढे बघणार नाही. म्या जसा म्या तशीच माझी ही पोर संताजी जो माझ्या भिमोर. आम्हाला खात्री आहे तुमच्या सर्वांबद्दल, पण फितुरी करणारी माणसं सुद्धा आहेतच. खूप आहेत राजन, फितुरी करणारी आहेत, कारस्थानं करणारी आहेत. स्वराज्याची दुपती काय ती औरंगजेबाच्या दावणीला बांधायला आतुर झालेली आहे. या लोकांस म्हणावं तरी काय, त्यांना काही म्हणायचंच नाही. त्यांचा चौरंग करायचा. म्हाळोजी बाबा, आजपासून बरोबर 5व्या दिवशी आम्ही औरंगजेबाच्या समोर उभे ठाकणार, ललकारणार त्याला. आपली विदर्भातली बागलानातली फौज बोलावून घ्या. गुजरातमध्ये आपली 30,000 फौज आहे, तिला निरोप पाठवा. हरजी राजांकडे स्वार पाठवा, त्यांच्याकडून 25,000-30,000 फौज लवकरात लवकर यावी. जी राजन. म्हाळोजी बाबा, औरंगजेबाला कुठं कसा कोणी कधी कोणत्या बाजूने गाठायचा हे सगळं आत्ताच ठरवून घेऊ. महाराज तो आता अकलूज परिसरात आहे, तिथंच गाठू त्याला. म्हाळोजी बाबा, हल्ला करून त्याचं अन्न पाणी तोडू आणि चहूबाजूने असा हल्ला करू की औरंगजेब गांगरून गेला पाहिजे, त्याच्या फौजेनं हाय खाल्ली पाहिजे. खंडोजी, मान मोडल्या आदिलशहाला गुप्त खलिता पाठवा, त्याचबरोबर राजा रामसिंहांना पत्र लिहा. जी महाराज. महाराज तुम्ही मोठाच डाव टाकत आहात, आता उसंत घेऊ नका. म्हाळोजी बाबा, त्यासाठीच उद्या सकाळीच आम्ही रायगडाकडे निघतो आहोत. जा महाराज, अगदी बिनधोक जा. अहो तुमच्या नव्या डावास प्रतापगडाच्या पुण्याईचं, सिंहगडाच्या साक्षात्काराचं, सिंधुदुर्गच्या उसळत्या लाटांचं आणि पन्हाळ्याच्या लखलखीत पाट्यांचा आशीर्वाद असतील. आशीर्वाद तर आहेतच आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांची साथ आहे. गड्यांनो आम्हाला एकच ठाऊक आहे, जोपर्यंत हातात तलवार आहे तोपर्यंत आम्हाला हरवेल असं रणांगण या पृथ्वी तलावर मौजूद नाही. हर हर. राजे, महाराज, 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 राजे येसू कुठे गेला होता तुम्ही? एक महत्वाचं काम होत. एवढ्या रात्री? राणीसाहेब आम्ही सकाळीच रायगडाकडे निघणार आहोत. पण मग आत्ता कुठे होता? अहो आपण झोपलो आणि म्हाळोजी बाबांचं पथक आलं. संताजीराव, धनाजीराव, विठोजीराव आम्ही इकडे आहोत म्हणून सगळे इकडेच आले. टापांचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो. मग आम्हाला का जागा नाही केलं? तुम्ही छान झोपला होता आणि आम्ही बाजूला मसलत खाण्यातच होतो. सगळ्यांना पुढची योजना सांगितली. महाराज योजना उद्या सांगायची ना सकाळी. तेच तर सांगतो, सकाळी आम्हाला वेळ मिळणं कठीण म्हणून आत्ताच पुढच्या मोहिमेची चर्चा केली. सगळेजण खुश झाले. म्हाळोजी बाबांनी तर भरोसा दिलाय सगळं काही मनासारखं होईल म्हणून. तुम्ही झोपा, आराम करा. जी